अंधश्रद्धा आपल्या समाजाच्या रक्तात भिनली आहे असं वेळोवेळी म्हटलं जातं. बुवा बाबांच्या नादी लागणं, अघोरी उपचार करणं, नरबळी सारखे प्रकार ही नित्याचीच बाब. ग्रामीण भागात तर हे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढलेलं, पण त्यामुळे शहरात राहणाऱ्या शिकल्या सवरल्या लोकांनी नाकं मुरडण्याचं काहीच कारण नाही. शहरांमध्ये स्थिती यापेक्षा वेगळी नाही हेही वेळोवेळी समोर आलंय. बुवाबाजीचे प्रकार शहरांमध्येही घडतातच. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली जादू टोण्याची घटना हे याचं ताजं उदाहरण. पिंपरीच्या नाट्यगृहात भूत असल्याची ओरड हा त्यातलाच प्रकार. राजस्थानच्या विधान भवनापासून ते लंडनच्या हॉटेलपर्यंत अंधश्रद्धेची ही भूतं आपल्याला कुठेही भेटतात. अशिक्षितांमध्ये असलेल्या अंधश्रद्धेकडे निदान दुर्लक्ष तरी करता येईल, पण या महानगरांमधल्या शिकलेल्या जनतेमध्ये असलेलं हे भूत कसं उतरणार, याबाबत मानसशास्त्र काय सांगतं याचा वेध घेऊया शिकलेलं भूत या आमच्या विशेष कार्यक्रमात. नमस्कार, मी हेमाली मोहिते. लक्षवेध मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सुशिक्षितांमध्ये असलेली अंधश्रद्धा. हा विषय आजच घेण्याचं कारण म्हणजे पुण्यात घडलेली एक घटना. एका प्रतितयश रुग्णालयात एका महिलेवर चक्क अघोरी उपचार करण्यात आले आणि ते देखील एका डॉक्टरच्या सल्ल्यावरून. आता या प्रकरणात मांत्रिकाला अटक झाली असली तरी यामुळे शिकल्या सवरल्यांच्या अंधश्रद्धेचा मुद्दा प्रकर्षानं समोर आलाय. ही दृश्य आहेत विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामधली. ती देखील पुण्यातल्या एका प्रथितयश रुग्णालयातली. 24 वर्षाच्या संध्या सोनवणे यांच्यावर उपचार सुरू आहेत म्हणे. हे उपचार करणारा कोणी डॉक्टर नाही तर तो एक मांत्रिक आहे. संध्या यांच्या छातीत दुधाची गाठ तयार झाली, त्यामुळं त्यांना स्वारगेटच्या डॉक्टर सतीश चव्हाण याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर चव्हाण यानं ऑपरेशन केलं, मात्र त्यानंतरही सोनवणेंची तब्येत खालावली. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं, पण तिथं उपचार सुरू असताना डॉक्टर चव्हाण एका मांत्रिकाला तिथं घेऊन आला आणि संध्या सोनवणेंवर असे आघोरी उपचार सुरू झाले. सोमवारी सकाळी सोनवणेंचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. मला इन्क्वायरी हवी आहे की माझ्या बहिणीला नेमकं झालं तर काय, ती कशामुळे असं झाली आहे, ट्रीटमेंट तिला कुठं योग्य भेटली आहे किंवा अयोग्य भेटली आहे. तिचं एक रात्र जे पूर्ण ब्लिडिंग होत होतं, 3 बेड चेंज केले, त्या ब्लिडिंगचं रिझन मला हवं आहे. या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं लक्ष घातलं असून या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. मला असं वाटतं हे खूपच वेदनादायक गोष्ट आहे. मला असं वाटतं पोलिसांनी याचा सखोल अभ्यास करावा, ते फुटेज पण पाहावं. ज्या ICU मध्ये एक ठराविक वेळेनंतर कोणाला सोडलं जात नाही, नातेवाईकांना देखील सोडलं जात नाही, खूप स्ट्रिक्टली आतमध्ये वागवलं जातं आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचे मांत्रिक येत असतील आणि ते काही ट्रीटमेंट देत असतील. आणि मला असं वाटतं कदाचित त्या मांत्रिकाच्या सल्ल्याने असे पण काही उपचार केले का की त्या मांत्रिकाने अजून एक गोष्ट ही खायला द्या ती खायला द्या असं काही करायला लावलं आहे का, याचा पण तपास व्हायला पाहिजे. आणि तो मांत्रिक कोण आहे ह्याचा पण शोध घ्यायला पाहिजे. त्या मांत्रिकाने ह्याच्या आधी असं काही केलेलं आहे का हे पण तपास व्हायला पाहिजे. अखेर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत डॉक्टर चव्हाण आणि मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल केलाय. हॉस्पिटलमध्ये अद्यापपर्यंत आम्ही फिर्यादीकडे चौकशी केलेली आहे, पण हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलविरोधात त्यांची म्हणजे दीनानाथ हॉस्पिटलविरोधात त्यांची काही अजून तरी तक्रार नाही आहे. तरी पण असे व्हिजिटर्स येतात का, व्हिजिटर्स डॉक्टरना घेऊन येतात का, तिथं कोण नर्स डॉक्टर होते याची नॉमिनल चौकशी आम्हाला करावी लागेल. तसंच आम्ही त्यांच्या हयगयीने मृत्यू झाला अशीही त्यांची काही तक्रार आहेत, तर ते कागदपत्र घेऊन हायकोर्टाच्या सायटेशनप्रमाणे आम्ही ते पूर्णपणे चेक करून घेऊ आणि त्यानंतर मग कलमात वाढ करायची किंवा कसं ते पुढच्या तपासावर डिपेंड राहील. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं रुग्णालयाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. महानगरपालिकेनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 डॉक्टरांचं पथक तयार केलंय.
काल राज्य शासनाकडून आम्हाला पत्र आलेलं आहे, त्या अनुषंगाने आमचे डॉक्टरांची टीम दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काल जाऊन आले. तिथून माहिती घेण्याचं काम चालू आहे, तिथले स्टेटमेंट घेतलेले आहेत आम्ही. आणि त्याच्या आधी ते चव्हाण हॉस्पिटलमध्ये ते सदर रुग्ण ॲडमिट होता, त्यामुळे आत्ता टीम आमची चव्हाण हॉस्पिटलमध्ये चौकशीचं काम करते आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं मात्र या प्रकरणापासून हात झटकलेत. अलाव करत नाही, पेशंटच्या रिक्वेस्ट पर नाही, आणि रुग्णालय सुद्धा करू शकत नाही, करत नाही. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो या संदर्भात. ते आमचे डॉक्टर नाही आहेत एवढंच मी सांगू शकतो. ग्रामीण भागामध्ये डॉक्टरकडे न जाता लोक मांत्रिकांकडे जातात, आणि शहरात मात्र डॉक्टर स्वतःच आपल्याकडे आलेल्या रुग्णांसाठी मांत्रिकाला बोलवतात. हे चित्रच भीषण आहे. शिकल्या सवरल्यांमधली ही अंधश्रद्धा अशिक्षितांमधल्या अंधश्रद्धेपेक्षाही भीषण अशीच आहे. पुण्याचा शेजारी असलेलं पिंपरी चिंचवड, तिथंही एक घटना नुकतीच उजेडात आली आहे. तिथल्या नाट्यगृहात म्हणे भूताचा वावर होता, त्यामुळे कामगारांनी तब्बल 10 दिवस काम थांबवलं. अखेर तिथं पूजा करण्यात आली आणि त्यानंतरच नूतनीकरणाचं काम सुरू झालं. पिंपरी चिंचवड मधल्या आचार्य यात्रे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे, पण सध्या इथं विचित्रच दहशत पसरली आहे. ही दहशत आहे भूताची. काही दिवसांपूर्वी रात्री कामगार इथं काम करत होते, त्यावेळी अचानक वारा सुटला आणि मोठमोठ्यांदा मारण्याचे आवाज येऊ लागले. लाकडाचा सांगाडा हलू लागला. इथं भूत दिसल्याचा दावा कामगारांचा आहे, त्यामुळे कामगारांनी इथं काम करणं बंद केलं. सर, हमारा आदमी काम कर रहा था यहाँ पे, 10 लोग काम कर रहे थे, 6 लोग ऊपर में थे, 4 लोग नीचे में काम कर रहे थे. अचानक से एक आवाज आया जैसा किसी को कत्ल कर रहा है ऐसा लगा, और मेरे आदमी को तो दिखाई भी दिया परछाई की तरह, और उसके बाद वो आदमी घबरा गए, पूरा भागने लगे. बम्बू पे ऐसे चढ़ रहा था, पूरा बम्बू भी हिलने लगा उसका. फिर उसके बाद सेफ्टी बेल्ट लगा, इसके लिए आदमी भी बचा थोड़ा, और उसके बाद भाग गए सारे लोग, और सिक्योरिटी भी यहाँ से भाग गए, पूरा सिक्योरिटी भी भाग गए, और उसके बाद हमारा काम भी बंद हो गया. कामगारांना भूत दिसल्यानंतर तब्बल 10 दिवस आचार्य यात्रे नाट्यगृहाचं काम बंद होतं. अखेर या कामगारांनी भटजी बोलवून इथं पूजा करून घेतली आणि मग काम सुरू केलं. पण आताही संध्याकाळी 5 नंतर कामगार इथं काम करत नाही. 2-3 दिन 4 दिन के बाद फिर पंडित को बुलाया, हमारा गांव से अच्छा जो ब्राह्मण पंडित है उनको बुलाया. मैं बुला के इधर भगवान का, हनुमान जी का, वो प्रेत बाधा का जग भग किया और अपना जग किया, सब पूजा पाठ किया, फिर वो हमन किया, उसको शांति किया, तो फिर मतलब कि काम चालू किया हम लोग सर. फिर 2-4 बुजुर्ग आदमी था, बोला ये पुराना बिल्डिंग है, बहुत पुराना, हो सकता है कि आत्मा कहीं कुछ भटक रहा है, कुछ होगा. तो हम लोग क्या किया, उनको कहने के अनुसार हमारा साहब लोगों को बताया कि कुछ पूजा वीजा करना चाहिए, तो बाहर से पंडित विंडित मंगा के होम वगैरह ऐसा बजरंग बली का फोटो लिया, 2 जगह पे हम लोग पूजा किया, जहाँ पे हुआ था और नीचे ऐसा किया. डिजिटल आणि महासत्ता बनायला निघालेल्या आपल्या देशात अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे हेच यातनं पुढे आलंय. नाट्यगृहाचं सोडा, अहो विधानसभेचं सभागृह देखील या भूत अफवांच्या बाधांपासून वाचू शकलेलं नाही. राजस्थानमधल्या आमदारांमध्ये तर सध्या याची चर्चा सुरू आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. राजस्थान विधानसभा. सध्या राजस्थान विधानसभेचं हे सभागृह वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या सभागृहात शांती करून घ्यावी अशी मागणी जोर धरतीय. त्यासाठी चक्क मुख्यमंत्री वसुंधरा राजेंना साकडं घालण्यात आलंय, कारण या सभागृहात भूत आहे असा आमदारांचा दावा आहे. आमदार हबीबुर रहमान यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात विनंती केली आहे. हबीबुर रहमान यांच्याप्रमाणेच इतर आमदारांमध्येही विधानसभेतल्या या सो कॉल्ड भूताची दहशत आहे. जहां विधानसभा का भवन बना है, ये विधानसभा का जो भवन है, इस जगह पहले शमशान भी थे, कब्रिस्तान भी थे,
यहाँ बच्चों छोटे बच्चों को गाड़ने का भी यहाँ पर जो है वो दफनाने का भी स्थान था। तो कोई ना कोई ऐसी आत्मा हो सकती है जो यूँ कहना चाहिए कि जिनका मोक्ष नहीं हुआ, जो अगले जन्म में वापस योनि में नहीं गए, वो आत्माएं भटकती तो वो कुछ ना कुछ नुकसान कर सकती है। तो ऐसा है कि इस कारण से भी ये अपने विधानसभा को एक तरह से यूँ श्राप सही है कि भाई हम दो से एक साथ नहीं रहते, ऐसा लोगों का भावना था। तो कल हमने माननीय मुख्यमंत्री जी को भी इस बारे में कहा। विधानसभेचं हे सभागृह स्मशान आणि कब्रस्थानाच्या जागेवर बांधण्यात आलंय असा आमदारांचा दावा आहे। त्यामुळेच दरवर्षी एका तरी आमदाराचा मृत्यू होतो असं आमदारांचं म्हणणं आहे। विधानसभेच्या सभागृहात लवकरात लवकर शांती करून घ्या अशी मागणी राजस्थान विधानसभेतल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे। विधानसभेच्या या सभागृहात कधीतरी कंपन जाणवतात असं आमदारांनी सांगितलंय। विधानसभेच्या सभागृहात राज्याच्या विकासाच्या चर्चा आणि विज्ञानाधिष्ठित निर्णय होण्याची गरज आहे, पण लोकप्रतिनिधींचंच हे सभागृह आजही अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलंय हे खरंच दुर्दैव। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ग्वाल्हेर। शिकलेलं भूत या आजच्या लक्षवेधमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। अघोरी उपचार असोत नाही तर भूताखेतांचे अनुभव हे सगळे मनाचे खेळ आहेत असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात। मनामध्ये असलेली भीतीच या गोष्टींना जन्म देत असते। याबाबत मानसतज्ञ डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमोल जोशी यांनी। समाजातले सुशिक्षित लोक बऱ्याचदा अंधश्रद्धांना बळी पडताना आपण पाहतो, याची वेगवेगळी उदाहरणं गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलेली आहेत। एवढी सुशिक्षित लोकं अंधश्रद्धांना बळी का पडतात, असे कुठले घटक असतात ज्याच्यामुळे अंधश्रद्धा या सगळ्या लोकांच्या मनाला घट्ट धरून ठेवते आणि त्यांच्या मनाला सोडत नाही, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। त्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी। डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी या माइंड कोच आहेत, त्यामुळे मानसशास्त्राविषयी आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तेजस्विनी, कुठले असे घटक असतात का हे सगळे सुशिक्षित लोक अंधश्रद्धांना बळी पडतात? अंधश्रद्धांना बळी पडण्याचं एक मुख्य कारण म्हणजे समाजामध्ये पिढ्यानुपिढ्या चालत आलेले गैरसमज असतात। हे गैरसमज माणूस सुशिक्षित होण्याच्या खूप अगोदरच त्यांच्या मनामध्ये रुजायला सुरुवात होते, आणि जेव्हा माणूस शिक्षण घेत असतो, तो पुढे जात असतो, त्यावेळी ते शिक्षण प्रत्येक वेळी ह्या गैरसमजांना छेद देण्यात यशस्वी राहिलंच असं होत नाही। त्याच्यामुळे आपण जरी सुशिक्षित माणसं म्हणलं तरी जर हे गैरसमज किंवा जे अंधश्रद्धा आहेत त्या गोष्टींना छेद न दिला गेल्यामुळे हे अंधश्रद्धांना आहारी जाण्याचं प्रमाण सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा वाढू शकतं। ज्या प्रकारे वेगवेगळे आजार असतात त्याचप्रकारे भूत हा एक आजार आहे असं आपल्याला वाटतं का? भूत हा एक मानसिक आजार आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की भीती हा एक मानसिक आजार आहे, आणि ही भीती येते अननोन गोष्टींच्या मधून। जेव्हा माणसाला आजकाल सगळं काही शाश्वत हवं असतं, सर्टन हवं असतं, अशी सर्टॅनिटी पण जगात सगळीकडे आपल्याला मिळत नाही, तर जेव्हा माणूस घाबरलेला असतो तेव्हा या भीतीतून अशा अनसर्टन गोष्टींच्या काही कल्पना तयार होऊ शकतात। तर या कल्पनांपैकीच एखादी कल्पना भूत आहे असं मला वाटतं। बिलकुल, ज्या प्रकारे माणूस सुशिक्षित झाला आहे मात्र त्याच्या शिक्षणाचा परिणाम हा वर्षानुवर्ष त्यांनी जोपासलेल्या अंधश्रद्धांवर होत नाही आणि त्यामुळे या अंधश्रद्धांना त्याचं शिक्षण छेद देत नाही, त्यामुळे एका पातळीवर अंधश्रद्धांच्या बाबतीत सुशिक्षित आणि अशिक्षित एकाच पातळीवर असतात असंच या सगळ्याच्या शेवटी म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह अमोल जोशी, झी मीडिया, मुंबई। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।